आता या ठिकाणी हे उदाहरण पाहण्या अगोदर आपण काही यापूर्वी झालेल्या गोष्टी पाहणार आहोत. आता ते म्हणजे आता हे घड्याळ आहे पहा, आता इथं 12, इथं 3, या ठिकाणी 6, या ठिकाणी 9. तुम्हाला माहित आहे ज्यावेळेस बरोबर 12 वाजले असतात त्यावेळेस तास काटा आणि मिनिट काटा हे एकमेकावर असतात. म्हणजे 12 वाजता तास काट्याला मिनिट काटा ओलांडून जातो. मग दर 12 तासाला हा मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जातो हे जर काढायचं असेल तर तुम्हाला ही 12 ची स्थिती वगळून या ठिकाणी दर 12 तासाला तास काट्याला मिनिट काटा हा 11 वेळा ओलांडून जातो हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जर घड्याळामध्ये 6 वाजले असतील तर या ठिकाणी तास काटा हा 6 कडे असणार आहे आणि मिनिट काटा हा 12 कडे असणार आहे. म्हणजे बरोबर 6 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 180 अंशाचा कोन तयार होतो. म्हणजे हे दोन काटे एका सरळ रेषेमध्ये येतात. मग प्रत्येक 12 तासाला या ठिकाणी ही जर 6 ची स्थिती वगळली तर प्रत्येक 12 तासाला तास काटा आणि मिनिट काटा हे 11 वेळा सरळ रेषेमध्ये येत असतात हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या जर 3 वाजले असतील पहा, 3 वाजता 3 कडे तास काटा असणार आहे आणि 12 कडे मिनिट काटा असणार आहे. म्हणजे 3 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन तयार होणार आहे. आणि अशाच पद्धतीनं 9 वाजता सुद्धा तास काटा 9 कडे असणार आहे आणि मिनिट काटा 12 कडे असणार आहे. म्हणजे 9 वाजता सुद्धा या ठिकाणी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन तयार होणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला जर असा प्रश्न विचारला किती वेळा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन तयार होतो तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं दर 12 तासामध्ये, दर 12 तासामध्ये 3 आणि 9 ची स्थिती वगळून 22 वेळा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन तयार होतो. दर 12 तासामध्ये 22 वेळा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन किंवा काटकोन तयार होतो. आणि अजून एक लक्षात ठेवायचं प्रत्येक मिनिटाला मिनिट काटा 6 अंशाने पुढे सरकतो. प्रत्येक मिनिटाला मिनिट काटा 6 अंशाने पुढे सरकतो आणि त्याच वेळी तास काटा 0.5 अंशाने पुढे सरकतो. या काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आता हे उदाहरण आपण पाहूया. आता इथे काय लिहिलंय पहा, सकाळी 11:20 पासून दुपारी 4:20 पर्यंत मिनिट काटा तास काटाला किती वेळा ओलांडेल. आता साधा उदाहरण आपण घेऊया. इथं 12 आहे, इथं 3, इथं 6, इथं 9, इथं 1, 2, 3 झालं, 4, 5, 6 झालं, 7, 8, इथं 9, इथं 10, इथं 11. आता सकाळी 11:20 वाजल्यापासून आता बघा 12 वाजणार आहे. 12 वाजता काय असते तास काटा आणि मिनिट काटा किंवा तास काट्याला मिनिट काटा ओलांडून जात असतो. म्हणजे या ठिकाणी 11:20 नंतर 12 आहे. म्हणजे या ठिकाणी 11:20 ते 12:20 या कालावधीमध्ये एक वेळा मिनिट काटा हा तास काट्याला ओलांडून जाणार आहे. तो म्हणजे बरोबर 12 वाजता तास काट्याला मिनिट काटा ओलांडून जाणार आहे. त्यानंतर 12:20 ते 21 या कालावधीमध्ये दुसऱ्यांदा या ठिकाणी तास काट्याला मिनिट काटा ओलांडून जाणार. तुम्ही म्हणजे मग किती वाजता ओलांडणार आहे तर या ठिकाणी बघा मगाशी सांगितलं तुम्हाला 12 वाजता. आता काय होणार आहे तर साधारणतः असं लक्षात ठेवूया या कालावधीमध्ये एक वेळा, त्यानंतर 21 ते 22 या कालावधीमध्ये सुद्धा एक वेळा या ठिकाणी तास काट्याला मिनिट काटा ओलांडणार आहे आणि त्यानंतर 22 ते 23 या कालावधीमध्ये चौथ्यांदा या तास काट्याला मिनिट काटा ओलांडणार आहे. आता तुम्ही म्हणजे मग 23 ते 24 येणार, पण 4:20 नंतर ची वेळ आहे त्यामुळं या ठिकाणी 4:20 ला या ठिकाणी तास काटा ला मिनिट काटा ओलांडणार नाही.
त्यामुळे 1 2 3 आणि 4 अशा 4 वेळा या ठिकाणी तास काटाला मिनिट काटा ओलांडणार आहे. धन्यवाद.